नमस्कार मित्र हो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या जव्हार सिरीजच्या भाग 3 मध्ये। आज मी तुम्हाला जव्हार शहरातील प्रसिद्ध असा दाभोसा धबधबा दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं सबस्क्राइब बटन दाबून आपल्या फॅमिलीचे मेंबर व्हा आणि एक लाईक तर नक्कीच ठोका। दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आपण इकडे पोहोचलेलो आहोत आणि इकडे गाडी मी पार्किंगच केली। शेवण्या पुढे काय नाही आहे, तर इथे गाडी पार्किंग आता आपण शोधतोय पण इथे पार्किंगची बऱ्यापैकी सोय आहे। फायनली आता आपण पोहोचलो आहोत दाभोसा वॉटरफॉलच्या टॉप पॉइंट वरती। तर मित्रांनो, आता आपण आलो दाभोसा वॉटरफॉलला, जो तुम्ही आता वरून व्हिडिओ बघितला ना तिथेच आता आपण बरोबर खाली चाललेलो आहोत। इथून डायरेक्ट खाली वॉटरफॉलला जायला मित्रांनो रस्ता आहे। बघा मित्रांनो काय व्ह्यू आहे, चल 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 मित्रांनो बघा अजून पूर्ण आपल्याला खाली जायचं आहे। तर मी खाली गेल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करतो कारण त्या पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या उतरायला खूप त्रास होत आहे। मी खाली गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करतो गाईस। तर मित्रांनो आपण फायनली आता पोहोचलेलो आहोत बघा दाभोसा वॉटरफॉल जवळ। सो गाईज तुम्ही बघितलं असेल आता आपण धबधब्याला बाय बोलून आता आपण परत पुन्हा एकदा हा जो उतरलेला ट्रॅक होता तो परत चढत आहोत। जर तुम्ही आपला व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा।
मित्रांनो, आता फायनली आलो आम्ही गॅरेज मध्ये, कारण गाडीने आमचा काढला होता काम, म्हणजे थोडं पुढच्या टायरचं ब्रेक पॅड खराब झाले होते, त्यासाठी आम्ही आता गॅरेजला आलोय ब्रेक पॅड टाकण्यासाठी. बरोबर, जव्हारपासून आम्ही 28 किलोमीटर पुढे आल्यानंतर त्र्यंबकेश्वर मार्गावर आम्हाला एका अज्ञात स्थळी एक डॅम दिसला आणि त्या डॅमने रुद्ररूप धारण केले होते. डॅमवरती असंख्य असे पर्यटक मनसोक्त आनंद लुटत होते आणि आम्हालाही तो आनंद लुटण्याचा मोह काही आवरला नाही. रिव्हर बोलावा लागेल. ए रोहनदा, ए रोहनदा, इकडे बघ. रोहनदा एकदा माझी होय, पाणी खोल आहे, आतमध्ये जाते पाणी. तुम्ही पण या ठिकाणी या, नक्की जवळपासून फक्त 28 किलोमीटरच्या अंतरावर आहे. डॅम मध्ये उड्या मारून झाल्यानंतर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही आहे त्र्यंबकेश्वर मध्ये आणि आता उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तो व्हिडिओ आपला नेक्स्ट व्लॉग मध्ये येईल. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.